आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडमध्ये भर पावसात पार पडली मॅरेथॉन, शिरोळ तालुका कॅन्सर मुक्त करण्यासाठी जनजागृती. कुरुंदवाडच्या डॉक्टर संजय पाटील युवा मंच आणि शैलेश पाटील युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धा भर पावसातही उत्साहात पार पडल्या. शिरोळ तालुक्यामध्ये कॅन्सरच्या जनजागृतीसाठी आज सगळ्या मुलांनी मॅरेथॉन स्पर्धा घेतलेली आहे. कॅन्सर शिरोळ तालुक्यासाठी खऱ्या अर्थानं कॅन्सर झालेला आहे. 20-22 हजार पेशंट डिटेक्टेड आहेत. अजून त्यामध्ये पेशंटची संख्या वाढवत वाढत निघाली. पंचगंगा प्रदूषण आणि इतर सगळ्या गोष्टीमुळं बऱ्याच अंशानं कॅन्सरचा परिणाम होत आहे. आणि त्यामुळे लोकांच्या मध्ये अवेअरनेस निर्माण करण्यासाठी आणि तालुक्यामध्ये या बाबतीमध्ये जो सिरियसनेस झालेला आहे तो या स्पर्धेनिमित्तानं जिल्ह्याच्या निमित्तानं राज्यामध्ये नेण्यासाठी या मुलांनी आज जनजागृतीसाठी ही कॅन्सर स्पर्धा घेतलेली आहे. निश्चितपणे म्हणजे भविष्य काळामध्ये या सगळ्या मुलांच्या वतीनं आमच्या ट्रस्टच्या वतीनं आमच्या वतीनं कॅन्सरच्या वरती अजून काही जनजागृती करण्यासाठी काही योजना घेणे, काही शिबिरं घेणे, काही मेडिकल कॅम्प घेणे, एखादा परमनंट OPD टाईप कॅन्सरसाठी चालू करण्यासाठी प्रयत्न करणे अशा काही भूमिका आमच्या पुढच्या काळामध्ये आहेत. आणि निश्चितपणे एक कायमस्वरूपी ठोस पर्याय या कॅन्सरसाठी या तालुक्याला देण्यासाठी निश्चितपणे आम्ही आणि आमची सगळी मंडळी येणार भविष्यात आम्ही प्रयत्न करणार आहोत या स्पर्धेला आमच्या शुभेच्छा. शिरोळ तालुक्यात वाढलेले कॅन्सरचे प्रमाण लक्षात घेऊन या रोगावर नियंत्रण ठेवून तालुक्यातून कॅन्सरचे समूळ उच्चाटन व्हावे हा एकच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 170 स्पर्धकांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला तर 12 मुलींनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कॅन्सरमुक्तीसाठी पुढाकार घेतला तर शाहूवाडीतील 81 वर्षाची वृद्ध बंडा माने हेही मलेशियामध्ये भारताचा ध्वज फडकवल्याचा सन्मान सांगत स्पर्धेमध्ये धावले. या स्पर्धेत सर्वात लहान स्पर्धक PI कुमार कदम यांचा चिरंजीव कुमार आज्ञेय हाही आपल्या पित्यासोबत स्पर्धेत सहभागी झाला होता. स्पर्धेत पुरुष गटात अनुक्रमे अक्षय बाळू हरवले इचलकरंजी हे प्रथम, निलेश इंगळे सांगली द्वितीय, ओंकार तुकाराम कुंभार कोरोची तृतीय, तुषार किट्टे कोरोची चतुर्थ तर मोहन परीट सांगली हे उत्तेजनार्थ बक्षिसासाठी पात्र ठरले. मुलीच्या गटात मेघा पाटील विश्रामबाग ही प्रथम, पूर्वी सोळवंडे विश्रामबाग द्वितीय तर पूर्वा हुग्गे हिने तृतीय क्रमांक पटकावला. तर महिलांच्या गटात मोहिनी विजय इसापुरे बामणोली प्रथम, मेघा पाटील सांगली द्वितीय आणि कविता महोदय जिरंकली सांगली ही तृतीय स्थानावर राहिली. स्पर्धेसाठी असलेली बक्षिसे 5,000, 3,000, 2,000, 1,000 आणि 500 रुपये रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन विजेत्यांना गौरवण्यात आले. PI कदम आणि PI प्रेम कुमार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. स्पर्धा पाहण्यासाठी असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती तर कुरुंदवाड पोलिसांनी आपले नेटके संरक्षण यावेळी पुरवले होते. यावेळी तहसीलदार गजानन गुरव, PI कुमार कदम, जयराम पाटील, डॉक्टर संजय पाटील, सुशांत पाटील, रामभाऊ डांगे आदी मान्यवरांनी महानकारी न्यूजशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले. महानकारी न्यूजसाठी कुरुंदवाडहून मोहन जमादार. तालुक्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे आणि त्याची जनजागृती करण्याकरता ही मॅरेथॉन रॅलीचं नियोजन आयोजन इथं केलेलं आहे. आपल्याला माहीत आहे शिरोळ तालुक्यामध्ये सगळ्यापेक्षा जास्त कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे आणि हे वाढलेलं असताना आपण जे पिकं घेतो भाजीपाल्यासारखे त्यामध्ये कीटकनाशकांचा फवारा जास्त प्रमाणात झाल्यामुळं त्याचा परिणाम कॅन्सर वाढीवर झालेला आहे हे निश्चितपणे सांगतं आहे. आणि ही कॅन्सर हटाव मोहीम या मंचने हाती घेतली असते काय चुकीचं होणार नाही. कॅन्सर हटाव मोहीम आपण सर्वांनी त्याकरता मॅरेथॉन स्पर्धा घेतली आहे आणि त्यामुळे निश्चितपणे जनजागृती होईल अशी मला आशा आहे. या कामासाठी या कार्यक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार. बंडमाने फ्रॉम सावाडी. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तुम्ही किती वर्षाचे असल्यापासून भाग घेत आहे आणि कधीपासून पळायला लागलाय तुम्ही? तसा हायस्कूल विद्यार्थी असण्यापासून मी रनिंगमध्ये भाग खेळामध्ये भाग घेतोय. सगळं कबड्डी म्हणा, रनिंग म्हणा, खो खो म्हणा,
परंतु जास्तीत जास्त पुढं वय वाढल्यानंतर रनिंगमध्ये भाग घ्यावं लागलो. 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटरमध्ये गोल्ड मेडल मिळवली. तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर, इंटरनॅशनल स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर पण मलेशियाहून 2 गोल्डनिक सिल्वर आणलेले मलेशियावर गेल्या वर्षी. यावर्षी थायलंडला 4 नंबर असला 800 मीटर. असं दिसत मलेशियामध्ये राष्ट्राचा ध्वज असा फडकवलेला आहे मलेशियामध्ये. 2 गोल्डनिक सिल्वर आणले गेल्या वर्षी, यावर्षी मिळू शकलो नाही. 1980 ते 80 मध्ये मला आवड आहे आणि आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा अनुवंशिक गुण चपलता हा गुण सोपा मी जोपासलेला सर. माझे वडील सह खूप चपळ होते. माझ्या घरात मेट्रीची परंपरा आहे, माझ्या घरात मेट्रीची परंपरा आहे. थोडा भाऊ आमच्या 41-42 भरती झाला होता, काही शिक्षण नव्हतं, पण घरी माझ्या आर्मीची पेन्शन आहे. आता एक नातू गेलेला आहे आमच्या घरातला आर्मीमध्ये, 12वी सायन्स होऊन तो आर्मीमध्ये गेलेला आहे, अक्षय माने म्हणून. अशी पूर्वी स्वातंत्र्यापूर्वीची मिलिटरीची परंपरा पण आमच्या घरामध्ये आहे. शेवटी पावसामध्ये धमकेवाडी म्हणून खेळ आहे माझं. आपल्या सगळ्यांचं मी हार्दिक धन्यवाद देतो. दरवर्षी याप्रमाणे ही स्पर्धा आता इथून पुढे सगळी मंडळी आता दरवर्षी घेणार आहेत आणि दरवर्षी यामध्ये अजून यामध्ये चांगली चांगली सुधारणा होणार आहे. आपल्या सगळ्यात वयोवृद्ध स्पर्धक 80 वर्षाच्या शेवटून खास आलेले आहेत. ते वय वर्ष 80 आहे त्यांचं त्यामध्ये.